सांतर नदीकडे गेले आणि ते पण जीव द्यायला. हायला मला खरंच पटना झाले. हायला मला सांगू आता. हायला संध्या एक काम करतो, कप श्यामाला पहिला फोन करतो. ते बरोबर. हॅलो. हा देव्या. हा श्यामाला बोल की रे. अगं तुला आजची बातमी कळाली काय? बातमी कळायला काय, मी आता तिकडनंच आलो की दवाखान्याकडनं. दवाखाना? तेच रे, ते सुंदाकाची सून बाळा झाली ना. सीझर झालंय, दोन झाल्यात जुळी, साजरे आहेत पोरं माप. अगा श्यामादा ते न मग गावातली मोठी बातमी. हे बघ देव्या, काय होय ने ते गावभर बोंबला लागले, डोतकं फुटलंय म्हणून. काय लागाय ने त्याला, सुताराचं पोरगं नव मुक्का मार लागलाय ग बसतो त्याला फक्त. अगा श्यामादा ते न मग श्यामादा संत्या जीव द्यायला गेलाय म्हण. काय होय नदीकडला? संत्या कशाला जीव द्यायला जाईल? अका खरंच मला पण पटाने होतं पहिला. हा ते प्रथमेश फोन केला मला, असं संत्या जीव द्यायला गेला म्हणून. हा मी सरळ काय गेलो, सरळ त्यांच्या घरात गेलो. हा घरात जाऊन बघितलो, घरात पण नाही, गल्लीत बघितलो. हा आणि तो जिथं तिचं काम चालू आहे सगळीकडे बघितलो. हा कुठंच नाही तो. नंतर मला पण संशय लागला की बहुतेक जीव द्यायला गेले म्हणून. अरे तसं नव, मालकाला तरी फोन लावा दे. श्यामादा मी लावलोय का फोन त्याला? मालक म्हटला इकडे यायने, म्हटला दोन दिवस कामावर यायने म्हणून. श्यामादा आले माझ्या डोक्यात आले ते परवा बोलता बोलता मला बोलता. काय हायला मी हे आता जीवनाला कंटाळ म्हणाल तर बहुतेक ते ना श्यामादा जीवाचं काहीतरी बरोबर नक्की केलंय बघ. ए देव्या काय नाही ते बोलू नकोस, ते फोन ठेव आणि सगळ्यांनी बलिओ पहिलं हुडकून येऊया त्याला. कुठं नदीकडे गेलाय काय? चला चला सगळ्यांनी घेऊन ये, मी येतो तिकडे नदीकडे. चाल चालते. हा संत्या ते ना भाय, तू कधी बघितलास रे? आता सकाळी. हे क्षमादा तू बघ, तू बघ डोक्यासारखं काहीतरी दिसाले, तू पाण्यात ते बघ. देवा काहीतरी बोलू नको, नारळ आहे तो. काटावर बसले का बघा कुठे दिसतंय काय. जरा तू नदीकडे इकडे कुठे रे? जाऊन बघा, मी आणि कुठे कुठे राहणी सकाळी. ती मोटर आहे. हा तेच मोटर आहे, मोटर. काहीतरी बोलू नको, असेल कुठेतरी बसला असेल. नवा 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 का लाकूड आहे. संतोष ए संत्या काय तुम्हाला नाही ती मस्करी सुचते. धरा इकडे म्हणताना म्हणाल तो येऊ नकोसा म्हणून. मी आणि पडायची सांगा लागलो येऊ नको सा म्हणून तरी बी भागवत आणला. येवा लवकर येवा. मामा संत्या दिसलं तिकडे. चला भगवा चला. ये श्यामादाजी कुठे काय दिसत नाही, काय जीव जीव तर नाही ना दिला. वहिनी तेच येऊजात बसा तुम्ही. पोरग कुठे गेलं मग अशी सांगाल तर आलत ते. कुठे गेलं सांगत ते. चला येवा लवकर लवकर. ए संत्या ते ना वा एका पाठोपाठ एक काय तिथं वन भोजन करायला चालल्यास. हा बाकी चारी बाजूला तर काय. इकडे बघा इकडे जरा असं सुक्काळीच्या तुला नाही काय वेगळं सांगाय पाहिजे. जाय की तिकडे नाणी सुक्काळीच्या काय सस उठवालास काय. संत्याला शोध आलोय मग तसं शोधते. अरे मग
चल इकडे चल संत्यो कुठे गेला डबा बाटली चप्पल संत्या 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 अगा संत्या मेल संत्या कुठं का पाण्यात कुठं संत्या ए संत्या संतोष ए संत्या कुठं का मला काय दिसत ना झालंय सुकाळीच्या बोंबला दिवसभर हुडका लागला होता तुला चायला हे बघ इथं बसलंय तुला कळत का नाही रे उठतोच येत ना ये इकडे बाहेर इकडे बाहेर ये इकडे चालायला मला जमत नाही तरी पण धोंडा घालणार आईला तुझ्या चल आईला इथं बसलाय हो चल चल वरती चल 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 चप्पल घ्या होते चल इथं रानो माळ उडकला आणि हे इथं बसले निवांत डबा बिबा खाऊन बस खाले बस खाले कोणासारखंच कात्री करत बसतोय काय डोकं फुजन केलं तरी टाइम बरा बाबा ए देव्या तू जा घराकडे सांग जा संत्या गावले म्हणून हुडकाले असतील तिकडे बी जा जा तरी बरं बाबा ते प्रत्यमेश कुठं सांगत आलं तिकडे गेलंय म्हणून नाहीतर कुठं जीवाचं बरं वाईट करून घेतं का काय की होय रे संत्या काय झालंय बोल की रे ते नव त्या पोरगीचं डोचक्यात घेऊन बसलास का काय अरे तुझ्या काय गळ्यात मारा लागला होती पोरगी इकडे बघ तरी ए संत्या आणि जेवाय नाही सोय रे डबा तसाच आहे ना काय खुळ पार इक पाणी तरी पी नको जमादा पाणी बी नको जेवण बी नको मला म्हणजे उपाशी राहणार आहेस अरे ते तिकडं ते आमच्यासाठी ते जरांगे पाटील उपोषण करत बसल्यात अन्न पाणी वाचू नाही ते त्यांच्याकडे बघायला कोणाला येळ नाही आणि तुझ्याकडं कोण बघणार आहे तूच सांग जमादा माझं काय चुकलं काय गरीबाच्या घरात जन्म घेतला म्हणून माझी चूक आहे त्याच वेळी आई बाबाच्या घरात आपण जीव घेतला असं बरं झालं असत अरे संत्या असं कसं म्हणतोस रे मग काय म्हणू जमादा मला बी लई इच्छा होती मोठं व्हायचं सरकारी नोकरी करायची म्हणून माप बारावीला 90% मार्क काढलं तर मिळालं ऍडमिशन इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं 40% वाला झाला इंजिनियर आणि मी बसलो इथं सेंटरिंग वाला संत्या म्हणून आणि तूच म्हणतोस ना जमादा चांगलं वाघ म्हणून कधी वाकडा पाय टाकलाय का मी आई त्या परिस्थितीत जिद्दीनं जगलोय सेंटरिंगचं काम असू दे हलकं पण कवा हलकं म्हटलं नाही व्यवस्थित करतच आलोय नोकरी नाही म्हणलं की नाही प्रत्येकीला सरकारी नोकरदार पाहिजे मला का हाऊस नाही जमादा परिस्थिती तशी आली मित्र काय करू हे बघ संत्या शांत हो काय नाही जमादा जगून काय बी पिऊ नये जातो मी
डोसक फिरलं का काय तुझ कोणा आहेस संत्या माणसाने मरून दाखवू नये करून दाखवावं आता आज्या बघतोस ना तर किती मेहनतीनं काम करायला लागलंय तरी त्याला कोण पोरी द्यायला लागलंय आता आम्हाला काय कमी आहे सगळं शेत आहे पैसा आहे हा सगळं सुख सोयी आहेत बघ आज्या शेतकरी आहे म्हणून त्याला कोण पोरी द्यायला मागणार संत्या असा टोकाचा विचार करून चालतोय रे बघितलीस मम्मी तुम्ही म्हणताय सारखं पैसे मागतोय पैसे मागतोय अगं पैशाशिवाय शाळा चालतच नाही काय या संत्याच्या नादा लागली त्याच्यामुळे घसा बसला खुळ्या जा तुम्ही कॉलेजला जायचं आहे मला आणि होय रे संतोष असं नको तर विचार करते अरे हे दिवस राहणार नाही ह्याच्यापेक्षा चांगला दिवस येतील आणि कशाला काळजी करतोस आम्ही आहे ना तुझ्यासोबत अरे तुम्ही माझ्या संजूसारखाच चल लई शहाणा आहेस तूच एकटा आहेस आता मला किती त्रास होतोय मी आहे ह्यो नाणी आहे देवे आहे तो आजे आहे किती तरी आहेत नवर बाप आहे बिन लग्नाच एवढं डोक्यात राग घालून घेऊन चालतंय होय या सरकारचं बी कवा डोळे उघडत्यात काय की काय सगळी मेल्यावर आरक्षण देत्यात चल उठ श्यामदा मला बी आता काही कमी अडचण आहे का सांगू घ्या हो होय तूच अडचण आहेस मोठी गावाला चला चल संध्या डबा घेते जेवण आहे ना असू दे खा चल तिकडं बसून मी म्हणतो आरक्षण द्यायला सरकारचं काय जाते अहो एकदा नीट बघा संत्यासारखे असंख्य बेरोजगार झालेत आज बिन लग्नाचे बाप आहे अरे तुझ्या काय गळ्यात मारा लागला होता ही पोरगी हसू नका हो सर हसू नका किती बस इथं बस का बस शांत हो काय आलं हसतो नका कुठं ते होईल आता आता बदल ना तिकडे स्थान त्याला काय होतंय परत घ्यायचं आले ना आले ना ते चाकानंतर भारी झालेले हे दाखवू घ्या अंकल सॉरी सॉरी काका काका मी कोण आहे माहित आहे बाप आहे हे घ्या खावा मोरा
आणि इकडे ये, कचरा करायला ही जागा आहे काय तुला? ये जरा इकडे ये, इकडे ये. हे काय समजलास? काय समजलास? हे पेट कासील, कचरा उचलतो. मी टाकाय नाही. हे तू टाकल्याने मी स्वतः बघितले डोळ्यात. उचलूनच गेला पाहिजेत. ही काय धर्मशाळा आहे? जागा नगरपालिकेची आहे म्हणजे कसं बी वापरायची नाही. मला इथं कामाला ठेवलेला आहे. उचल. मी टाकाय नाही. हे टाकलंच पाहिजे. हे तुलाच टाकलेलं आहे, तुलाच काढावं लागणार. 100 उठाबशा काढायचं आणि इथनं जायचं. 100 उठाबशा. तसं नाही कान पकडून मापणार मी. 100 उठाबशा काढायच्या आणि मग मापी. परत याला जागा नाही. कवाडचा ना मला सगळ्यांच्या ओळखी आहे. तू कोणाचा आहेस हे सुद्धा मला माहिती आहे. मी कवाडला येईन. आजा पंजापासून ओळखी आहे तू. माझं काय गाव लांब नाही, भादरवाडीच आहे. ओट बस. डोचकीवर पट्टा आणि कवाड कुठं? डुचकीवर पट्टा आणि कवाड कुठं? 100 सुट्टी नाही. हा परत येशील काय बघना? नाही नाही. हा काढायच्या 100. लग्नाला आलास की बारका वाटालय? आता लगीन केला असता तर पोरं लग्नाला आली असती. मग मी काय प्रयत्न करायला येतोय? खादीवर आणि शरीरावर बुद्धीवर जर केला असताच तर लगीन झालं असतं. कोणतरी इच्छारायला असतं लगीन करूया काय म्हणून. तपाशा होऊ दे. 100 व्हायला पाहिजे. 100 परत कचरा टाकता येणार नाही आणि इथं परत येणार नाही. मावशी बघितलास का? एवढा मोठा बापाय झाला तरी इथंच कचरा टाकतोय. तुम्ही बी तेच करतेला घराकडे जावा. उचल आणि कागद घेऊन जा. परत यायला परवेश नाही. असे गप गप का बसला? काय करायला सांगू? कल कल ते सांगते आज नदीकडे गेलता जीव द्यायला. हा ते नदीवाच बरं वाईट करून घेतलं तर काय काय झालं असं सांगू? काय बाई ते आणि डोक्याला ताप होऊन बसला असता. नशीब आणि तिथं जाऊन बसल्यास नुसता. नंतर उडी बिडी मारलं नसता तर काय खरं नव्हतं. काही बाबांना काय करायचं सांगा बघू. होय काय नव बाई, डोक्यातला विचार जायना झाला लागला. काय नाही ते डोक्याला ताप होऊन बसते ते नो हेमावेनी. हा मी म्हणतो आज्याचं बी लग्न करून टाकायचं असतो. मग आता कोणाला करायचं नाहीये सांगा? करायचंच आहे की मुली भेटायला नको. अहो आता आजकालची पोरं बघा, पोरी मिळाना झाल्या त्यासनी. ते संत्याचंच बघा, ते गवंडी काम करते म्हणून त्याला कोणती ना झाले. मग आता हे आज्याचं पण तसंच की शेतकरी आहे म्हणून कोण मुली देईना. आता ह्याला किती वेळा सांगितलं मी, मुंबईत जा जरा आणि काम कर जा, तर ते नाही, ते नको त्याला. तसं नव वयाच्या मना वयाच्या ह्याच्यातच लगीन व्हायला पाहिजेत, नाहीतर मागणं पुरी बी मिळत नाहीत. आणि ते शेतकरी पोरगी म्हणून त्याच कोण द्यायला बी बघत नाही. ते झालंच की बरोबर म्हणताय की तुम्ही, पण पोरगी तरी द्यायला नको. भरतवाईनी असं काय जरा त्याला समजावून मायागुडून सांगा. आता किती काय समजवायचं? ह्याला बी समजवलंय आणि त्यांना बी समजवलंय. दोघांच्या पण डोसक्यात काय शिरत नाही. त्या दोघांच्या डोसक्यात शिरत नाही. तुम्ही जरा बघा की श्यामादाजीला सांगा आणि कोणतरी ओळखीचं आहे काय बघा, त्यासनी सांगा की जरा. काय सांगून सांगून आता कुठं कुठं म्हणून मी पळायचो. हा आता घरातलं बी बघावं लागतंय, बाहेरचं पण मीच बघायचं. हे काय हे कामाचे हे काय नव बाई, तुमच्या दोघांच्या वादामध्ये त्या पोराचं लग्न लांबणीवर पडायला लागलंय. अजित, ए अजित, आजा. कुठे गेलाय? आजा
काय गं मम्मी, अजून बी सोडून होईल? तुला किती वेळा सांगितलंय माणसं वाढव म्हणून, मला जमतंय हे? अगं मम्मी, माणसं मिळाल्यात काय? हे बघ तिकडे मळणीला पण कमी पडायला लागल्यात. रंगदाई नी रंगदा सांगितलेलं नाही, तिने माणसं पेडायला गेल्या. बघितलीस तुझी आवड आणि आम्हाला लावून गेलं या कामाला, छानच आहेस की? आणि एवढंच जर आहे तर लग्न कर. किती वेळा सांगितलं रे तुला, हजार वेळा सांगितलं लग्न कर म्हणून, आणि मला ह्याच्यातनं सुटका कर. झालं, आलीस मूळ पदावर, काय ऐकतच नाही. तुम्ही करा तुमचं काम, मी माझं बघतो. जनावरांचं पण बघायला पाहिजे. काय सांगतोस ना मी, काय पोरग आहे. भारता वहिनी बघितलं कसं लग्नाचा विषय काढल्यावर पळ काढते ते? असू द्यावं हे मावहिनी, पोरग एवढं किती गुणाचं आहे, नक्षत्रासारखं आहे. माप पुरी मिळतील त्याला चांगलं. आता कसली नक्षत्रासारखी मिळतीये काय माहिती, नुसती आम्ही स्वप्नच बघायची. आता आजच्या बाबांना किती वेळा सांगितलंय हा पोरगी बघा म्हणून, त्यांचं आपलं ठरलेलंच. प्रयत्न चालू आहे, प्रयत्न चालू आहे, प्रयत्न चालू आहे, प्रयत्न चालू आहे, एकच डायलॉग फिक्स. असाच जर प्रयत्न चालू राहिला तर तो आजी म्हातारा व्हायचा. तेव्हा मी कशाला असला विचार करते असा, आज्याला त्याच्या मनासारखी पोरगी माहिती मिळते बघा. तिमी ये तिमी, तिमा तुझं बाई बरं आहे बघ. नाण्या आणलास वाडी? किती आणलास? चारच. चार सांगितलं ना. नाण्या तुला कोणाला जर अकाउंटिंग करायला पाठवायला पाहिजे बघ, सगळे हिशोबात काम असते तुझं. चार वाड्यान म्हटलं चार वे बरोबर आहे की मरदा, चार म्हणजे चार आणायचे असतात वे. जनावर काय चार मोजून खाणार आहे? आज्या शिकताय. आज्या समजा कोण कुठं आहे रे तुझा? अहो तिकडे मळण्या काढायचं आलंय ना, मग कशाला उगाच घेऊन जावा म्हणून घरात चार्जिंग लावलाय. शामादा दोन मळण्या काढल्या सकाळपासून. वय वय यो सगळं केलाय तिथं मळण्या. ते मळण्या काढ खरे, ते कापड बदलचं आधी, काय फाटल्यावरच बदलणार बघ. ते ना माझ्या, अरे कवापासून फोन करा लागलोय, ते हेमा वहिनी बी उचलं ना, तू बी उचलं ना. अहो नाही तिकडे घरात चार्जिंग लावलाय म्हटलं ना, ते आता महिन्यात इकडे काढायचं चालू आहे, घेऊन पडला बिडला कुठं म्हणून घरात चार्जिंग लावलं. काय धंदे नव तुमचं, ये ये इकडे ये जरा काम आहे. जा तूच करू सगळं दमलाय, जा जा ये ये आजा. हॅलो हॅलो चाट नाही आजा, काय करायला दिसत नाही काय करायला लागले. अरे एवढं कोण प्राण्यांच्यावर प्रेम करते होय? माझा आहे बघ, तुझं काय म्हणणं आहे? अरे कधीतरी माणसांवर पण प्रेम करून बघ. अगं माणसांपेक्षा प्राण्यांवर जीव लावलेला बरा, ती जेवढं जीव लावल तेवढं ती लावतात. अरे आजा सगळी माणसं तशी नसतात रे, त्या नजरेनं बघायला शिकावं माणसानं. ए आता तू मला शिकवू नको शानपण काय, तू जा तुझा अभ्यास कर जा. आज मला सुट्टी आहे, मी मदत करायला आले काकींना. तू आणि मदत काय जमते काय शेतातलं काय? हे बघ मी पण एका शेतकऱ्याची बोर आहे, कितीही शिकले तरी शेतातली आणि घरातली कामं मीच करते. जा जा बुग्या जा, जा मदत कर जा, आली मोठी काम करणारी. एकदा का आजचं लग्न झालं की मी रिटायर. ती बघा आली आली कोण?
अरे शीतल, ये का तू इथे कशी आलीस? आज सुट्टी ना कॉलेजला. अच्छा, हा हा. तुम्हाला थोडी मदत करावी म्हणून आले. चहा घेतेस बाई जरा? नाही, आताच पिऊन आले. प्या तुम्ही. देवान तुला बरं झालं, चांगली बुद्धी दिली ते. होय, बघा अगदी नक्षसारखी पूर्गी आहे. प्रत्येक घरात जन्माला यायला पाहिजे असं. असं काय नाही काकू, सगळ्यांना मदत करावी ह्याच भावनेनं मी आले तुमच्याकडे. गुणाची आहेस बघ पोरी तू. तुझ्यासारखी पोर राजाला मिळाली पाहिजे. कधी योग येतोय काय माहिती. हेमाविनी, हा या फोन कुठं आहे? फोन घरात. घरात काय पुजायला ठेवल्यास? हा का काय झालं? सकाळ ठाऊन फोन करा लागलो त्या आजाला तुम्हासनी. कोण फोन उचलं ना काय जाणे. अहो का म्हणजे ते वेळवटीचा फोन आलता पाहुण्यांचा. उद्या घर बघा येणार आहेत आजाच. उद्या? होय. अग बाई, कसं काय करायचं एवढ्या लवकर घाई गडबडीत? घाई गडबडीत म्हणजे तुमचं कसं आहे माहित आहे, लक्ष्मी आली द्यायला आणि पदर नाही घ्यायला. काहीतरी ऍडजस्ट करा की रोज काम लागलेलं आहेच. ते झालंच, आता घाई गडबडीत एवढं कसं काय हो करायचं. हे बघा एक काम करा, नाही म्हणू नको सा. सारखं पाठ लागले असा त्या आजाचं बघा, आजाचं बघा म्हणून एवढ्याच्या पाहुणं या लागले आहेत. नाही म्हणू नको सा. हे बघा या पोरीला घेवा हाताखाली उद्याला. बरं ठीक आहे, घ्या काहीतरी. आणि एवढा उशीर काम करते, चला तिकडे घराकडे. तू चहा तरी पिय समाधा. तुझ्या बाण पिल्याला चहा. हे घे तूच पी, मला 17 काम आहेत. मी कशाला आरशात पाहग, मीच माझ्या रूपाची राणी ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. हेमावईनी, या श्यामादाजी. आवारलं का नाही? काय तुम्ही पण श्यामादाजी, एक तर तुमचं सगळं घाई गडबडीत असते. का काल सांगायला नव्हतं आवरा म्हणून लवक? हेमावईनी कल्चर सांगा लागलोय कामाला सुट्टी द्या म्हणून आजच्या दिवस. श्यामादाजी ते कामाचं काय घेऊन बसलात? मग ती साडी फॉल बिडिंगला टाकली, एक महिना झाला ती द्यायला नाही. परत ब्लाऊज शिवायला टाकले ते पण द्यायला नाही. काय नेसू काय मी? हेमावईनी ते मागणं बघू, आधी आवरा जावा तुम्ही. शोभतंय तुम्हाला श्यामादाजी? काय झालं? नाही, हे शोभतंय काय म्हणजे? काय सांगायचं श्यामादाजी तुम्हाला आता? गंठण, नेकलेस, अंगठ्या हे सगळं त्या पतसंस्थेत ठेवलंय बघा त्यांनी, आमच्या मालकाने. कशाला? ते गोटा बांधण्यासाठी म्हणून घेतले. ते घेतले गोटा बांधायचं की नाही सांगा मला. होय, ते घेतलं आणि तो पैसा सगळा इलेक्शनसाठी वापरला. हा वापरला तो वापरला आणि गडी पडला. वशाड पडलं सगळं. काय सांगू तुम्हाला. ते ना आजा कुठे गेले? मग आजा गेलाय शेताकडे ते भाताला वारं द्यायला. ते नवा श्यामादाजी, ते ट्रक भरून आणि माणसं येतील, चारच माणसं येऊ देत. वनवा म्हणायचा सगळा. लग्न करून घेणार हिनी आणि तापत्र आमासनी संत्या देव्या. असार काय हो सड्या गणेश पडल्यासारखा पडलाय. ए देव्या, देव्या हा इथं का पडला साहेब? श्यामादा काय का इतर का पडला साहेब तू? काय नाही, संत्याचा विचार करायला. कसला काय शाना असेल?
तिच्या त्या पोरगीसाठी दिवस जायचं मग आता त्याला आवडा नाही तर काय करायचं तसं नव्हे शामादा आता तू मला सांग आता पोरी मिळालंच काय मग एवढी सुंदर पोरगी किती गोरी पान एक नंबर नक्षत्रासारखी पोरगी नाही म्हणून बसला शाना ते नव देव्या आता त्याला आवडाय नाही रे ती चांगली होती नव पोरगी हे एक नंबर मग असं करू अगप तुलाच करून आणू ती पोरगी चालतंय हे नको का नको सुकाळीचा कुठला असेल त्याची काळजी करतोय इकडे ये चाट ना आजीचं घर बघायला आल्यात माझं काम जाणार मी सुकाळीचा कुठला संत्या क्षमादा काय रे करालस काय नाही बसलोय कामावर जाय नाही नाही जायला का रे नाही जायला नाही बरं ते राहू दे जाय नाही ते बरं झालं अरे पाहुणे या लागल्यात घर बघायला काय होय नाही बाबा आता पाहुणं नको आणि काय बी नको तसं नव रे पोरगी लई चांगली आहे लई साजरी पोरगी आहे एकदा अनुभव घेतलाय की श्यामाचा ये वळब्यात तरी होती काय ती अरे तुझं नव रे तुला नव तुझं आणि त्या आजाचा काय समज आजाचं घर बघायला या लागल्यात आजाला होय मला वाटलं आणि मला काढलं काय काय नाही नाही चल जाऊ जाऊ खर पोरगी आयात आहे ना बसया ना अरे लई साजरी पोरगी आहे आणि चांगलं घरा नाही की रे चालून आलंय माझ्या काय म्हणतोय चल तू आणि काय माग पुढ करा लागलाय चल जरा सांगू त्याला चल घर बघायला येणार तू जा की मी आणि कशाला पाहिजे चल रे आता तू कामावर बी नाहीस ना नाही सोड कर बघवा चल तुला बी एखादी मिळते काय तिकडे मुंग्याला उठल्या तर इकडे जावायला लागल्या चल इथं कशाला बसला काय चल किती वेळ तुला बोलवायच अगं बघितलीस ना काम किती आहेत आता मग ती सगळी सोडून येऊन येऊ काय सांग बघू तुझं तर नुसतं नेहमीच काम 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 अगं पोटापाण्याचं बघायला नको काम तर आहेच रे पण लग्नाचा काय विचार केलास की नाही अगं आता 4-5 वर्ष झाले बघतोयस की पण एका पण मुलीनं पसंत केलं नाही का तर म्हण शेतकरी आहे म्हणून अरे असं कुठं असतंय
शेतकरी असलास म्हणून काय झालं? काय झालं? अगं मी शेतकरी हाय, हाच माझा गुन्हा आहे. अरे पण आजा. अगं खरं हाय तेच बोलतोय. आजकालच्या मुलींना शेती पाहिजे पण शेतकरी मुलगा नको. तुला माहिती शेतले, आजकालच्या मुलींची अपेक्षा सरकारी नोकरदार पाहिजेत, त्याला लाख रुपये पगार पाहिजेत, तो शहरात राहणारा पाहिजेत, त्याचा फ्लॅट पाहिजेत, आणि त्या फ्लॅटमध्ये सासू सासरे नकोत, अशा कितीतरी अपेक्षा आहेत त्यांच्या. आणि काहीतर म्हणे मुलगा एकुलता एक हवा. कितीतरी गावच्या मुली बघितल्या पण सगळ्या मुलींची अपेक्षा हीच. ही झाली मुलींची अपेक्षा, आई वडिलांची तर ह्याच्या वेगळीच. काय सांगू तुला शिकले. अरे पण मग गावातलीच बघायची ना एखादी. गावातली? अगं बाहेरच्या मुली इथे यायला तयार नाहीत. आणि गावातल्या? नाही असं काय नसतंय. अगं असं काय म्हणतेस? असं काय नाही, असं काय नाही. तू मला एक सांग, तू करशील का माझ्याशी लग्न? आजा. क्षमादा हे वैता आजा. हो बघ अजून सोप्पच भरून द्यायला लागला आहे. हे अजित क्षमादा काम आहे का? तर काय काम करलाय मी? तुला काय अक्का बी काल आहे का नाही रे? का काल सांगितलेलं आहे सरला असे काय राम क्षमादा काय काय पोरगे तर काय काय झालं? अरे पाहुणे येणार आहेत, तू इकडे खड्यावरच अजून मग हे कामं कोण बघणार? हे कामं राहू देत, कामं रोजच लागलेले आहेत. ते चल अगोदर तिकडे. तो विषय सोडा श्यामादा, ते काय होणार नाही. कोणास काय काय अजित तू? अग श्यामादा सांगायला पोरगी चांगली आहे म्हणून होणार नाही म्हणजे. अहो श्यामादा ते असं शेतात वगैरे काम करणार आहे काय ती सांगा बघू. तर काय सांगायचं या पोराला, सगळं खात्री केली आहे मी. हे बघ मोठ्या घरातली पोरगी आहे आणि धाग्या दोऱ्यातली आहे. अहो म्हणूनच म्हणतोय ती आता एवढ्या मोठ्या घरातली पोरगी इथं शेतात राबणार आहे काय सांगा बघू. अरे तू मोरचा विचार कशाला करतोस? आता ते नाही पाहुणे येतो म्हणून सांगितल्यात ना. तर आणि चांगली असली तर करून घ्यायला काय हरकत आहे? तर काय शहाण्या परवा माझं बघितलास ना पोरगी कसं होती ती? वळंब्या तरी होती होय का ती? चांगली मिळाल्या करून घेशील काय? बर बाबा मी ती पोरगी करून घ्यायने, नाहीतर स्लॅब सगळा माझा पडला असता. तुझा स्लॅब पडला असता आणि माझा काय होईल? पोरगी चांगली आहे म्हणाला ना श्यामादा. हे बघ तू डोळे झाकून तयार हो, पहिला सांगतो तुला. श्यामादा अहो कशाला घेऊन बसलायचा हे बघितला? आणि माझ्या आईवडिलांच्या अपेक्षा बघितला सांग कशा आहेत त्या? त्या त्यांच्या आहे अपेक्षा माहिती आहेत त्या. त्या वर गेल्यावर बी त्यांच्या अपेक्षा संपत नाहीत त्या. ते सगळं माहिती आहे. ते काय सांगायचं ते सांगतो मी, तू तयार हो. ये ना श्यामादा, याला कसली पोरगी पाहिजे झाली? कुणाला? याला 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 आजाला. कसली पाहिजे रे तुला? आता मी सांगायला नाही, आता माझ्यासारखं शेतीवर प्रेम करणारी पाहिजे, सगळं घरदार सांभाळणार पाहिजेत. असे मोठ्या घरातले आणून ते उद्या गेली म्हणजे आता गावातले काय नवीन आहे तो बघितलं नाहीच मागे काय झालं ते गावातले अशा पोरी गेल्या त्या? अरे सगळीच तशी असते आज. आता याला कोण समजावून सांगायचंय श्यामादा? हे बघा श्यामादा तो विषय सोडा. इडिया जरा इडिया त्याला जरा सांगा समजावून तुमच्या भाषेत. एवढं पोरगी उद्या येणार आहे दाखवूया म्हणाला श्यामादा सांगायला, जीव तोडून ऐका तयार नाही हो. राजा एवढं श्यामादा सांगायला तर ऐकायला काय झालं तुला? अहो सगळं बरोबर आहे पण ही असं शेतात राबणारी असली तर बरं ना, नाहीतर उद्या हे मला जमत नाही म्हटली आणि मग काय करायचं सांगा बघू. अरे आजी सगळ्या पोरग्या सारख्याच असतात काय? आणि परत तेच. हे बघ आजा तू काय मागं पुढं करू नकोस, मी सगळी तयारी करून आलो आहे. ती आता तिकडं घरात मी सगळं सांगून आलो मी, तू तयार हो चाटणं काय मला तोंडावर पाडणार आहेस? काय सांगू पाहुण्यास नाही त्या? श्यामादा सगळं बरोबर आहे तुमचं पण अहो पण हे सगळं कसं काय मला समजणार झालंय. तुझं आटापलंय का नाही काम? नाही अजून माझं हे बघा तिकडं अजून मळण्यात आलं आहे, हे इकडं अजून भात भरायचं आलं आहे ढग. आता हे बघ आजा सांगतो एक,
तू लगीन जाण्यावर पाहिजे तेवढ्या मळण्या काढ तू आता माझा ऐक श्यामादा किंवा असं तुझं माझं ऐकणार नव यो माणूस त्याला एक बरोबर माणूस देतो थांबतो त्याचं ऐकतो का नाही बघ सोनारानच कांटोचा लागते श्यामादा कोण रे शीतल आहे ना तिथं तिला आणि कशाला घ्या बस ए शीतल तिकडे इकडे तिला कशाला बोलवा लागला तू कोणाचा ऐकतोस आम्हाला सगळं माहित आहे का बस बाबा आणि बघ श्यामादा सगळं तिच्यावर सोपवून टाकू का बस काय झालं ह्यो आता हे पाहुणं बघायला यायला लागल्यात घरे आणि ह्यो तयार होईना झाला लग्नाला हे बघ बाई तू झेला आता काहीतरी सांग जरा मी काय सांगणार कवापासून मिंत्या करा लागला बाय आणि आम्हाला चांगलं माहित आहे कोण कोणाचं ऐकतंय की नाही चांगलं माहिती आहे म्हणजे तसं ना वय शेजाऱ्याचंच कोण बी ऐकणार न मग सांग जरा त्याला अजित एवढी सगळी सांगायला आलेत का नाही ऐकत शीतले आता तू तेवढे प्रवचन द्यायची राहिलेलीस बघ अरे फक्त स्वतःचा विचार करू नकोस आई बाबांचा विचार पण कर की त्यांना पण वाटतं ना रे आपल्या मुलाचं लग्न व्हावं सुनेचं सुख मिळावं किती प्रयत्न करतायत सांगते तुझ्यासाठी हे बघ त्यांना भरपूर काय काय वाटते पण माझ्या पण काहीतरी अपेक्षा आहेतच की हे बघ काही वेळेला इतरांच्या सुखासाठी आपलं मन पण मारावं लागतं रे अगं पण हा माझा आयुष्याचा प्रश्न आहे हे बघ हेच आयुष्य सुखाचं व्हायचं असेल तर हक्काचा जोडीदार हवाच ना अगं शीतले पण ते मनासारखं पाहिजे ना आता श्यामादा सांगा लागलेत म्हटल्यावर असेलच की मला सांग शीतले तू असं करशील का मनाविरुद्ध लग्न काय काय बोलतोस हे तू एकदा मुलगी तरी बघ तू माझं पण नाही ऐकणार अरे आज्या किती जणांची मन दुखीतोस रे एवढं जीव तोडून सांगा लागली या आई कितीच तरी श्यामादा संत्या ठीक आहे मी तयार आहे मुलगी बघायला काय बघ मी सांगाल तर मी तयार होणार चला मग चला ए चला का उचला पोती उचला नाने ये आला ते बरं झालं ये पोत झाली ये उचला उचला ये जिरे होय होय ये ये जा जा जेव जा जा एक नजरन सजरन मुखडा चंद्रवाणी फुल्ला ग रजमदान हसतोय कसान जीव माझा हुल्ला ग का बघत्यात ते नवा बघणारे अजून कशी यायला नाही ज्याला भारतवाहिनी ओ भारतवाहिनी काय हमावेनी जरा तिथे मेकअपचा बॉक्स आहे बघा माझा जरा आणून दे ना हे घे अजून काय पाहिजे एक काम करा तिथे त्याच्या बाजूला आता बॉक्स आणलात ना त्याच्या बाजूलाच फोन आहे बघा ती पण आणून द्या केस जरा नीट करते कुठे ठेव केस विंचरते आधी हे घेऊ ते न भरतावेनी तुम्ही मदतीला आहे म्हणून जरा बरं झालंय बघा अहो असू दे शेजाऱ्यांना मदत करणे तर कुणाला करायची ते बरोबर आहे सोडा ते ना आतलं काय का आवरलंय ते बघा किचन पुसून टाकलं सगळं मिरच्या चिरल्या कांदा चिरलाय फहू आणून ठेवल्यात सगळं आवरलंय बरं ते ना भरतावेनी
अजून एक जरा काम होतं. अजून काय राहिलंय? जरा सारून घ्यायचं होतं. करतो की ते मी करतो की घ्या की तेवढं मीच केलं असतं ते. जरा मेकअप करायचा आहे. होय, मुलग्याची आई शोभायला नको तुम्ही. बरोबर आहे. ते ना भरतायनी कशी दिसते मी? टुनटुन काय म्हणणार आज भरतायनी? अगदी चुनचुनीत दिसते असावं. ठीक आहे ठीक आहे. काय झालं? अहो लोटायच्या अगोदर आधी लोटा की ते लोटायला नको. आहे भरतोय ने. हे बघा इथे राहिलाय कचरा. कुठं आणि तुम्हाला दिसत नाही तुम्हाला काय तरी राहायचं असते. भरतावयनी सारखं सारवण असतंय बघा माझं. वर्षात ना एकदा तरी सारी तेच बघ बाई. हे मावयनी या शामादाजी बसा. कलच्या इथंच बसल्या असावे. शामादाजी सगळं आवरून बसले. कांदे चिरून झालेत, मिरच्या चिरून झाल्यात, पोहे चाळून ठेवले आहेत. हे सारवायचं तेवढं राहिलेलं आहे. श्यामादाजी निम्मं सारून पण झालंय. अर्ध राहिले ते भारतावयनी सांगितलंय, जरा सारून घ्या. काय आहे भारतावयनी, जरा टायमात यायला येत नाही. तुमच्या बी पोराचं लगीन व्हायचं आहे ना. श्यामादाजी ग आवरा आता ते राहू दे सगळं. आणि आता सारी होत्या ते कल सारवून ठेवायचंय. आता काय पाहुणं घसरून पडायला सारवाल असा काय? तिकडं करा ते माझा पायाने सारीशीला. आणि मुकुंदाना कुठं आहेत? ते गेलेत कारखान्यात बॉयलर पेटवायला. होय पडला एकदाचा इस तू. आता मुकुंदाना गेलाय म्हटल्यावर ते राहू देत. आजा कुठं आहे? आजा गेलाय होळी रचायला. काय हे मावणी तुम्ही, आता पाहुणे यायला लागल्यात आणि त्याला होळीवर चढवल्यास? हा त्याच्यानं काय शेत सुटतंय वे. अहो येळवटीसनं पाहुणे यायचा येत अर्ध्या तासात आता येतील. काय तुम्ही तरी. आणि संत्याला मोहरं लावून दिल तर आलता इकडं? नाही 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 यायला. तू यायलाच नाही इकडं? नाही यायलाच नाही तो. काय ना बाबा एक धड काम कोण करत नाही. हे बघा हेमावईनी हे ठरलेलं काम व्यवस्थित पार पाडायला पाहिजेत. काय मोडता या नको. हो म्हणजे जरा लक्ष देवा तुम्ही. अग बाई ह्याने कडू तोंडाचं इकडंच यायला लागले. थांबा थांबते तू त्याला. नाणी आजाकडे झाले. आजाकडे राहू दे मागणं जा आजाकडे. ते संत्याला जरा बोलवून आण जा रे. संत्याला? होय हा जा जा. हेमावईनी आवराचा टाटा. आवडतेस की? आवरा आवरा लवकर. ते काय म्हणतात ना चोरून पोळी आणि बोंबलून गळवणी. आवरा लवकर. हेमावईनी आजाला बघा येणार आहेत पाहुणं. तुम्हाला नव आवराचा टाटा. काय गडबड असते यांची नुसती काय माहिती. तर काय आवरते तर आवरू बी देत नाही. आणि तो आरसा काय पाहुण्यासनी ठेवल्याचा काय बघायला. हे ठेवा इकडे. श्यामदान बोलवले तुला काय सांगाय नाही कशाला ते? नाही सांगाय ते ना. काय लगीन बिगीन काय करतोस काय नाही तू? काय लगीन काय हे मटेरियल महाग झालंय माहित आहे ना. हलक्यातलं घ्यायचं. हलक्यातलं काय टिकाय नको ते ना. तुझं लगीन आहे का नाही यंदा तरी? मला माप पाठ लागले. मा
खरं कवाडची यात्रा नाही यावर्षी यात्रेच आणि लग्नाचा काय संबंध ती आजी म्हणाली ती यात्रा आणि लगीन एका वर्षी करायचं नाही म्हणून मग आता यात्रा काय थांबवू शकत नाही ते गावाल्यांचं करून थांबवू ना गावाल्यासनी मग आजीला मीच म्हटलं काय लगीन करता येईल पुढं मागं यात्राच ह्या वर्षी करून घेऊया बरोबर आहे सोड आजीचं बरोबरच आहे क्षमादा क्षमादा आले सा हा संत्याला घेऊन आलो आणि देव्या देव्या कुठं संत्याला थोडं बोललास की अरे देव्याला मी घेऊन ये म्हणून सांगितलेलं देव्याला कुठं बोललेला संत्याला घेऊन ये म्हटलं अरे नाण्या तू एक ऐकतोस एक सोडून देतोस देव्याला मी घेऊन ये म्हटलं बोलून मग संत्याला लावून दे एकदा मी गेलो कनी आता याला लावून दे मग तू तू चट पोती चढू यावर कंबार दुखायले का माझी होय ना मी देव्याला सांगतो बोलून जा 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 मग ये संत्या काय सांगायनीस ना त्याला मी काय बोलायनी बाबा भाऊ मुक्कून जाण्याचा एक धंदाच ना सकाळी गेलाय बाप अजूनही आणि फोन तरी लावतो बाबा हॅलो ते नव मुकुंद ना बॉयलर पेटवून झाला का नाही काय फुकणी घेऊन बसल्यासा फुकत तिथं काय धंदा तुमचा येवा की चाटणं पाहुणं आल्या तिथं आता 10 मिनिटात येतील येवा चाटणं काय नव ग बसा क्षमादा देव्या सगळी वेळ बघून आलो मी देव्या भेटायलाच नाही मला अरे त्या बाबाकडे गेला असेल तिकडे बाबाकडे कुठे गेलोय माहित नाही बाबा सगळी वेळ बघून आलो मी होये मग आता एक काम कर आजाला तेवढं बलवून घेऊन ये जा काय सगळ्यांनी बलवूनच लावा लागेल मला अरे नाण्या ती गटली चढवायची आहेत रे वरती कच्च बी नाही मुकुंदांना बी गेलाय कारखान्यावर तिकडे जातो जा जा आता मी कुणाला बोलवायला जायत नाही बघ हा तिकडे जा वहिनीचा फोन आलता घराकडे जा तिकडे वहिनी उशीर गेल्या शेताला बुट्टी खाली माझं जेवण ठेवून होय कुलूप घालून गेली जा जा त्या आजाला पाठवून द्या आणि जेव जा जा तिकडे आणि परत येऊ नको इकडे शीतल आलीस तू माणसानं असंच असावं बघ टायमावर येवावं या घराला एक तुझ्यासारखी सून मिळाली ना लई बरं होणार आहे आवडलं का नाही काय काय करायला लागले ती हे म्हणे संत्या तिथं आवरलं एक काम कर तिथे पण जरा रांगोळी काढून घे हो बाजूला वाव हेमा वहिनी ए संत्या संत्या कुठे गेला हो बार्डी पार्डी ठेव इकडे पाण्याला हा पाहुणे येतील आता हो भारता वहिनी आत लावले सगळे आवरले आवरले ते टॉवेल ते ठेवा आणि ते हे काळा चहा करून ठेवा हेमा वहिनी तुम्ही ए संत्या एक खुर्ची आणून टाक हेमा वहिनीच मी बसू दे इकडे एका बाजूला उगच मध्ये मध्ये नुसतं हो हेमा वहिनी जरा बाजूला हेमा वहिनी तिथं बसा तुम्ही तिकडे ठेव खुर्ची बसा इथे क्षमा आतलं जरा असं आवडतो काय हा हा ते आजा तयार झाला काय बघ पिंजार खालीच टाकले मसाला घेऊन जाय पाहिजे थोडं अजित होय अजित नाण्या ये समाधान बोलवले घराकडं कशाला कशाला माहित नाही हा समजलं मला एक काम कर तू सांग येतो म्हणून सांग नाही मला घेऊनच येऊन सांगितलंय आता काय समाधान ऐकणार आहे पण एक काम कर हे जरा पिंजार टाक ये माझी कंबार दुखाली मी नाही मी बसतो इथं आवर मला तुझा घेऊनच यायला सांगितले ते नंतर करतो मी मला सगळ्यांनी बलवूनच म्हणून सांगायला लागेल सामाता सारखं बर आता देवेला बोलवायला सांगितलं सांगून दिले
आजा कवायात नाण्या गेला असेल ना, मग तो सुकाळीचा फोन बी उचलत नाही. संत्या ते फोन बी उचलणार आहे. संत्या, ए संत्या. हॅलो हॅलो, पाणी बताय. अरे टमरेल कोणी ठेवलं इथं? टमरेल आहे ते श्यामाला. अरे पाहुणेच नाही, असली पार्टी देते असा स्टीलच्या अंदाजा आणतो काय आहे बाग यांचा. हे मा वहिनी, ही चिप्पाड कुणाची? मुकुंदानाचंच काम असणार आहे. कारखान्यात कशी साकार पडेल, सगळी साकार हिथंच उचला ते चटाटा. काय आहे भाऊ तुमचा, ठेवलास पाणी? ठेवलं ठेवलं. ते तिकडे टाक, हे ठेवा हो तिकडं. हे संत्या होलपटर तिकडे ते चिप्पाड आले असा. आजा जा चाटणं तयार हो जा. काय झालं अगं हे सगळं नको कशाला? अरे पाहुणं आल्यात हाती उड्या पोतर. जावा जा तयार होता लवकर. म्हणलं लगीन करायचं नाही. ए अजित, काय डोकं फिरलंय तुझं? श्यामा एवढं धडपडणार आहे तुझ्यासाठी आणि केला म्हण करायचं नाही. अगं श्यामा जा, ती पोरगी असं सगळे शेतातलं करणार आहे काय सांग बघूया. अरे आजा मला तोंड कशी पडतोस काय? हा पाहुण्यास मी काय सांगायचं, जा तयार हो जा. बघू मोरलं मोर शेतात काम करायला काय, माझं मी बघतो ते. एवढी सगळी तयारी चालू आहे कोणासाठी? आता त्यांना बघायचं ना, मग असंच बघू दे की कळू दे की त्यांना मी शेतकरी आहे ते. काय डोचक्यावर पडल्या संत्या, सांग जरा सेला. श्यामादा ते आमचं तुझं ऐकणार नाही ग बस, त्याला एकच माणूस सांगितलेलं ऐकतोय. कोण? शीतल. याला जरा समजावून सांग, आज जा घेऊन जा जरा आवर जा त्याला. घेऊन जा त्याला. श्यामादा तुम्ही सगळी काय आहे? जा तू आज्या शहाणा असला, जा तिकडे. चल ये. जा बाई शीतल जरा सांग त्याला. श्यामादा ही आयडिया आहे तुझी, मला सांगायची करतस नाही काय? तसं नव्हर नाण्या, तू असल्या येत येणार आहेस. जा जरा ते चांगली कपडे घालून इन्शर्ट करून ये. जा 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 शहाणाई जा, काम नको. जा जा चांगली कपडे घालून ये. Thank you.
श्यामदा आलो तुला कपडे नवीन घालून इन्शर्ट करून ये म्हणून सांगितलेलं ना मग इन्शर्ट करूनच आलो की कुठं इन्शर्ट हे काय काय न तू जा जा असू दे जा आता फव खा जा जा मग वहिनी गेली आधी सांगायचं ना तू वहिनी शेताकडे गेली जा 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 आज जा फोन तर लांब बघशील आला बघ त्यांचा फोन आला काय हॅलो हा नमस्कार काय मग अशी नेटवर्क नव्हतं वाटतं ए वाट बघा लागला बाय कुठे मलिरा पत्र आल्यास अजून नाही म कॅन्सल मग कल तरी सांगशील का नाही हो काय नमस्ते कॅन्सल झालं झालं ह्याचं काय आत्ता नाही काम हे बी झालंय खरं ह्याच करूच पाहिजे दोन तारखेस कुणाचा फोन यायला हो हॅलो हा बोला की होय झालंय नाही ते तबा करूच नाही सकाळी ते परवा तो यायला तबा केल्या शेतनी होय होय झालंय घ्या आणि काय म्हणले ते पार कशा उगीच बी काय सांगतायशी आता तीन दिवसावर लगीन आलं नी होय होय मी या म्हणूनच केलोय ते माझ्याकडे येल्याशी म्हणून ठरलं नाहीतर अवघड होतं घेवा ते होय की आणि अजून एक ते लग अक्षता पडूच्या आधी माझा योग नारळ माझा फुल आयार आणि 25,000 पाकिटात घालून ते माझ्याकडे पोच करा तेवढं झालंय बघा होय होय हां आणि अजून काय असलं तर मी आहेच की नाही बोलतो नी त्यासनी काय काळजी करू नकाशी घ्यावा हां ठेवू हां ठेवा ठेवा हां सॉरी थोडं वेळच झाला अगं सॉरी काय सॉरी हेमा वहिनी का बोलूया बसा
ते ना ते आजीला बघितलं काय काय झालं काय कुठे गेलाय सकाळपासनं म्हणजे काय सकाळपासनं कोठे आहे घरात कुठे गेलाय काय माहिती त्या नाण्याला पण पाठवलं शोधायला त्याचा पण कुठे पत्ता नाही फोन तरी करून बघितला सगळ्याने काय फोन पण लागणार त्याचा कुठं गेलं म्हणायचे आणि मुकुंदा ना हिस्तू पडलं ते कारखान्याचं इलेक्शन मग आता कुठे गेल्यात म्हणायचे गेले ते भादवांच्या सभेला इलेक्शनच करत बसा म्हणाव साकार कधी दिली आहे काय सभासदांनी इलेक्शन लावत्यात अजय इथं का बसलायस त्या संत्यासारखं जीव बीव द्यायला बसायला नाहीस ना मी आणि जीव आणि ते बी असल्या कारणासाठी अगं आम्ही शेतकरी पिकाला भाव मिळणार म्हणून एक वेळ जीव देऊ पण असल्या कारणासाठी जीव देऊ आम्ही अरे मग एवढं नाराज व्हायला काय झालं तुला माहित नाही वेशीतली काल काय झालं आता काल त्या मुलगी बघायला येणार होती आलीत का सांग बघ्या मी पहिलाच नाही म्हणत होतो पण तुम्ही सगळी त्यात तू पण अरे त्यांचं काहीतरी काम निघलं असल त्यात एवढं नाराज काय व्हायचं आणि खरं तर त्यांचंच नशीब नाही आहे बर काय काम आहे बोल पटकन पटकन हा मग तुला माहित आहे मी कशी आली ते जाऊ दे तुला काय सांगून फायदा नाही अरे एक मिनिट हा फोन आला बघ हॅलो हा बोल रे काय अरे यार काय मॅटर झालंय बर ठीक आहे आलो पाच मिनिटात कुठं आहेस तू हा ठीक आहे ठेव ठेव ओके ठेव आता तर ऐक अगं काय बोल पटकन ऐक सांगते अरे यार ह्या फोनला पण ना हा बोल आत्ता अरे आता कोल्हापूरला जाऊन कधी येणार सांग बघ्या कोण कोण जायचं आहे बरं ठीक आहे एक दहा मिनटं दे हा 10 मिनटं देतो हा ओके काय सांगायचं फोन बोल पटकन बोल अगं शितले ही काय पहिली वेळ नाही मागं पण असंच झालं सगळी आमच्याशी अशीच करते म्हणून मी नाही म्हणतोय अरे मग तूच एखादी पसंत करून लग्न कर की मी अरे संजू तुझं काय चालू आहे मला इथं बोलायसाठी आली मी अगं मग मी काय करू सांग बोल ना पटकन ऐक तर अरे यार बघ आणि परत फोन आला आजा तुझं कोणावर प्रेम नाही शितले प्रेम आणि त्या प्रेमाची व्याख्या मला अजूनपर्यंत कळाली नाही प्रेम म्हणजे समजली तर भावना पाहिले तर नाते म्हटले तर शब्द वाटली तर मैत्री घेतली तर काळजी म्हटले तर नशीब पण मिळाले तर स्वर्ग अरे संजू ऐक ना मला थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं बरं ते नव्हे मी तुला एक तास झाला फोन करतोय मगापासून तुला एक तास झाला फोन बिझी आहे कुणावर बोलत होतीस मी माझ्या बाबांसोबत बोलत होते प्रेम म्हणजे काळजी असते प्रेम म्हणजे विश्वास असतो प्रेम म्हणजे साथ असते आपलं दुःख आणि सुख एकमेकांना सांगणं म्हणजे प्रेम असतं अरे ऐक ना अरे यार ह्या फोनला पण ना हा बोल रे
काय मॅटर झालाय? कधी? अरे माझं नाव सांग. हा आलो बघ, तिथं 5 मिनिटात आलो बघ. हा ठेव. जीवनाच्या काटेरी रस्त्यावर सोबत जे नातं राहतं ते प्रेम असतं. आपण एकमेकांना समजून घेऊन जगतो ते नातं म्हणजे प्रेम. मन गुंतायला वेळ लागत नाही, मन तुटायलाही वेळ लागत नाही. वेळ लागतो ते गुंतलेल्या मनाला आवरायला. प्रेम म्हणजे काय हे तुला कधीच कळलं नाही. जीव गुंतला तुझ्यात, पण तुझा माझ्यात गुंतलाच नाही. ऐक तर. अरे यार बघ, आणि परत फोन आला. हा मम्मी बोल. काय भाजी? अगं आता बाजारात जाऊन मी कधी भाजी आणणार सांग बघ्या. मी कॉलेजमध्ये आहे, माझं प्रोजेक्ट चालू आहे ग, मला अजिबात वेळ भेटणार नाही. मम्मी तू पप्पांना पाठवून दे. हा हा, आणि संध्याकाळी वेळ होणार मला. नाही नाही, प्रोजेक्ट चालू आहे, मला वेळ होणार. हा सारखं फोन फोन फोन. तुला बोलायचं ना, एक मिनिट थांब, फोनच उच्चाप करतो. हां बोल. मला थोडा वेळ इथे शांत बसू दे. हे चितली थांब. काय? हे चितली काय चाललंय तुझं? काय नाही. काय नाही? नाही. कोण आहे तू? काय नाही. कोण नाही? कोण आहे? कोण नाही? आजी आहे ना? आजी आहे ना? नाही नाही. नदी काठाला हे चाललंय होय तुमचं. अरे तू समजतोस तसं काय नाही संजू. समजतो तसं काय नाही. आजा माप गावात देवाचं गुढो सारखं बघतोय की, आणि आता इथं. अरे तसं काय नाहीये. तसं काय नाही, मला सगळं समजलंय. हे कॉलेज काम धंदा करून ही लपडी करताय तुम्ही? लपडी? हा मग. अरे लपड वगैरे असं काय नाही. लपडच आहे, म्हणजे आम्ही करतोय ते लपड आणि तुम्ही करताय ते प्रेम. होय संजू, तोंडाला येईल ते काही बडबडू नको. तुला काय करायचं ना, जा कर जा. आता बघ की कसं तुमच्या दोघांचं लपड गावभर सांगतो कोणी. बघ शामदा. ये नान्या. कुठं आहे अजय? अजय दिसलं का नाही? काय झालंय? हेमा वहिनी जावा, याला खादीचं काहीतरी आणा. जावा जावा जा, खायला दिलं. जा खा जा, जा काहीतरी खायला दिल्याशिवाय पोटं दुखायचं बंद पडणार नाही म्हणता. जा जा खा जा. ते न वर नाण्या, आज जाऊन बस जा की. लवकर काकू, भात आणि आमटी सुकाळीच्या ते वाढलेला आधी गिळ. भात आणि आमटी खातोय काकू. लोणचं कसलं आहे? माईन मुळ्याच आहे. आंब्याचं नाही? हे बघ, आंबा अजून लागाय नाहीत, लागल्यावर घालू आणि देऊ त्याला लोणचं. आजे कुठेतरी गेला असं चायनीज खायला. तुला नुसतं खादीचंच. हे
हे मावणे काय करायला असं करणार काय बसली हा ते ना काल पाहुणं आलं तर काय काय झालं काय होणार वहिनी पाहुणं याय नव्हतं ते कॅन्सल झालं का आल त्याने खरं ते शेजारची म्हातारी वारली म्हण ते कॅन्सल झालं अरे हेमा वहिनी पाणी आणा केला जाऊ लवकर अरे सावकाश काय की कशाला घासावर घास चढवा लागते आणा लवकर पाणी वर वर बघ जरा वर बघ ते नो वहिनी ते तिकडं बघा की जरा तुमच्या हुबळी धारवाडला पुरी आहे आहेत म्हणाल तसा ना आहेत म्हणाल तो आता काय काय झालंय काय की फोन करून विचारायला पाहिजे व मग फोन तरी लावा जरा आता माझ्याकडे फोन आणायला नाही मी नंबर माहिती आहे नंबर माहिती आहे किंवा सांगा बरं 83 90 थांबा हा 83 90 हा 67 हॅलो हा थांब राव हा एक मिनिट हे बघा घ्या हॅलो अक्षु आरामात ये ना ये म्हणा ती मान्य आता एवढगी आहे तर खेळी दिला आता ये ना आता उडगी लग्न आता ना हा हा पण बारे जर येते नोडला यावा घेते येण तुझ पिठे येते हा हा ते नवा दादा त्या पोरगीचं लग्न झालं म्हण 8 दिवसान दुसरी पोरगी बघतो म्हणाली येते होय ते एवढा सगळं झंझाट करण्यापेक्षा दादा ते आडकुरूमध्ये सुमन वहिनी म्हणून हा एजंट की करतात माझ्या दोन भावांचं लग्न त्याने 8-15 दिवसात ठरवून लग्न करूनच दिले त्यासनी जाऊन गाठ घ्यावा की जरा आडकुरा ते होय मग त्यांचा नंबर जरा सेंड करा की आम्हाला मी घरला जाऊन सेंड करतो किंवा बरं 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 बाहेर आहे जरा सर घरला जाऊन सेंड करतो तुम्हाला चालतंय चालतंय किंवा जातो दादा मी आता बर हे सुमन वहिनीची गाठ घ्यावा बर 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 होय हेमा वहिनी बघतो तो नंबर मिळतोय काय बघता तिकडे जाऊ बघा जरा संध्या काय करायलीस देवा काय आजरा होते काय होईना तर आणि काम करायला लागते बरं ते ना हा काय आजच काय झालं प्लॅन इचकटला का सगळा म्हणजे का पोरगीच आहे निशान्या काय संतोष मग अगा श्यामाला सांगाल तर ना श्यामादानं व्यवस्थित प्लॅन केलता का मग खरं पोरगीच आहे त्यावेळी आहे नि अतिशय काय ना तू कुठे गेलतास अगा पाहुण्याने फोन केला तिकडे गेलो तुम्ही तुझं काय ना बाबा कुठे चाललास यांच्या श्यामाकडे जरा चाललो होतो का जरा काम आहे त्याच्याकडे श्यामाकडे होय मी बी मागणं जाणारच आहे सोड माझं बी काम आहे श्यामादा आहे रे नाव काढा हजर झालाय का चाललंय का हे काय बस ना व्यवस्थित बरं श्यामादा कालचं काय फिसकाडलं म्हण फिसकाडलं रे ते काय सांगून काय खरं नाही का गा काय नव्हतं काय सांगू तुला खरं टेन्शन घेऊ नको सारे का काय झालं माहित आहे त्या अन्नपूर्णा वहिनीने की नाही एक नंबर पाठवला रे कुणाचा एजंटचा आडकुरला आहे म्हण सगळ्या प्रकारच्या पोरगी आहेत मला बघाय तेच रे फोन लावू का काय म्हणून विचारायला लागतो तुम्हाला आता लाव लाव लगेच काय ग बाई हे काम आणि कुणाचा फोन आयला ग बाई हो काय नुसता फोनच उचलीत बसूच का काय मी हॅलो हा हॅलो बोला अडकूर आहे होय अडकूरच की सुमन बाई तुम्हीच काय होय मी याच नाही सुमन ते लग्न जुळी त्याचा ना होय मी याच जुळी होतो लगीन होय तुमचा नंबर मिळाला होय काय कुठनं बोलल्याशी तुम्ही हे आनंदवाडीचा मी
होय बोला नी. ते आमचं एक पोरग होतो त्याचं जरा बघायचं होत. बघूया नी. मी आत्ता घरात आहे. तुम्ही एक काम करा, चनगडात माझा ऑफिस आहे रवळनाथ गल्लीत. माझा पत्ता मी या तुम्हाला पाठवतो व्हॉट्सअपवर. बर, तिथे येऊन मला तुम्ही भेटा. आणि आधी रजिस्टर करूच लागतंय. रजिस्ट्रेशन केल्याशिवाय काय होणार नाही ते. होय होय होय. आणि कसं आहे, 25 वर्षाचं पोर असलं तर 1000 रुपये, 30 वर्षाचं असलं तर 2000 रुपये, आणि 35 वर्षाचं असलं तर 2500 रुपये, आणि 40 वर किंवा 40 असेल तर ते जरा फी लई जास्त आहे जरा त्याची. ते ना बाबा, ये लग्न लावत्याचा काय आणि काय करत्याचा म्हणजे. तसं ना, मग असल्या कसल्या या तारा ठेवल्याचा. तर आणि कसल्या त्या. ते 25 वर्षाच्याला 1000, 35 वर्षाला 4000, काय म्हणायचं. तसंच असताय होते. तुम्हाला काय बोलू जाताय. इथे आमचं आम्हाला माहिती लगीन जुळूपर्यंत काय होलंय ते. कुठे कुठे जाऊन येतल, कुठे कुठे काय काय करूच लागतंय ते तुम्हाला माहीत आहे काय. करूचं असलं तर बघा, नाहीतर राहून देते. ते झालं खरं. आमच्याकडं कसं, सगळ्या म्हणजे कोण नोकरदार आहे, कोण सेंटरिंगवाला आहे, कोण शेतकरी आहे, मग ह्यांच्या ह्या सगळ्यांनी आहेत पुरी. आहेत की हो, हर नमुन्याच्या पोऱ्या माझ्याकडे आहेत. शिकलल्या आहेत, माप चांगल्या शेती करतल्या आहेत, सगळ्या आहेत. तुम्ही काय काळजी करू नकाशी. तुम्ही मला ऑफिसात येऊन भेटा. मग आम्ही उद्याला येत आहोत तिकडे. येवा नाही, मी ऑफिसातच असतोय. कुठे, रवळनाथ गल्लीत आहे काय. रवळनाथ गल्ली तेव्हा चनगडात. आणि तुम्हाला पत्ता बित्ता सगळं मी या पाठवतो. बर 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 बर. होय, ठेवा मग. हां हां हां, ठेवा. काय बाई लोक आहेत म्हण. आहेत रे, जाऊ उद्या. खरं काय सांगितलं माहित आहे, 25 वर्षाचं असलं तर 1000 रुपये रजिस्ट्रेशन, 30 वर्षाचं असलं तर 1500, असं वाढत वाढत 35 वर्षाच्याला 2500, 40 वर्षाच्याला त्याच्या पुढं. मला मग 2500 रुपये द्यायला लागणार काय का. मग आता लगीन करणार आहेस ना. महिन्याचा बाजार त्याच द्यायचं की. असू दे की, एकदा लगीन झाल्यावर मग कशाला रे करायला लागते. देव्या, 5000 जाईनात. पुरगी मिळाली तर चालत नाही वे. सांगतोय खरं. जाऊया उद्या. उद्या जाऊ असं संत्या. जाऊ सांग द्या मालकाला. सांग जा उद्या येत नाही, मी जरा पूर्वी बघून येतो. बर बर. श्यामादा, तू सेंटरिंगवाल्या सांगितला, दुकानदारचं सांगितलं, शेतकऱ्याचं सांगितलं, माझ्याविषयी काय बोलला सर. तुझं काय, निस्ता खात खातोय म्हणून सांगू काय. रजिस्ट्रेशन करूचं लागतायच. कुठे बी तुम्ही जावा, कुणाचं बी विचारा तुम्ही. आणि प्लीज भात आणि उमट्या नाही सर. सुकाळ्याच्या रजिस्ट्रेशन केल्याशिवाय काय माहे होणं ते. आणि 25 वर्षाचा पोर असेल तर 1000 रुपये आहे त्याला फी. आणि 30 वर्षाचा असेल तर वर वर बघ, जरा वर बघ.